ब्लॉगरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मी आलेली आहे आज पुन्हा एकदा डोंबिवलीला. डोंबिवलीला सावळाराम महाराज क्रीडा संकुलच्या इथे दिनांक 12 डिसेंबरपासून ते 19 डिसेंबरपर्यंत इथे आगरी महोत्सवाचं खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्टॉल्स आहेत. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सुंदर असा डिटेलमध्ये ब्लॉग मी पुन्हा एकदा कवर करणार आहे आपल्या चॅनलला. सो यशस्वी ब्लॉगर इन असोसिएशन विथ लोकली पुन्हा एकदा घेऊन येत आहे तुमच्यासमोर एक आगळा वेगळा. होममेड मंचुरियन मसाला खूप सुंदर आहे आणि 2 मिनिटं मी तुम्हाला दाखवते बरेच वेगवेगळे मसाले त्यांचे. इथे आलेली आहे इथे गणेश प्रीमियम चहाचा स्टॉलला. हा सुंदर असा स्टॉल आहे. आगरी महोत्सवला आहे. चहा तर माझा खूप फेवरेट आहे. सो मी तर चहा कुठे गेले तरी सोडत नाही. छानपैकी आता घेते मी चहा. खूप छान अशी चहाची चव आहे आणि खूप असं तरतरी येते मेंता म्हणतात चहा प्याला. आणि स्पेशली गणेश टी प्रीमियमचा चहा प्यावर तुम्हाला सुद्धा जर तरतरी हवी असेल नक्की या, नक्की व्हिजिट करा या. चला एवढा छान असा चहा बनवलाय तर काय स्पेशालिटी आहे चहाची? त्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही सहसा जास्त करणार त्यामुळे
युनिक फर्निचर मी जो कवर केला होता तो तुम्ही माझ्या चॅनलला पाहिला असेलस तर पुन्हा मी घेऊन आलेली आहे या वेळेला आहे सोप्याची जी आपली रेंज आहे ती आहे 3000 पासून ते 35000 पर्यंत खूप असे छान असे टेक्सचर आहे तुम्ही ते पाहू शकता तर आपण एक गो थ्रू वॉक थ्रू करूया खूप सुंदर सुंदर असे सोफे इथे अवेलेबल आहेत नक्की विजिट करा 12 ते 19 मध्ये एक्झिबिशन आहे स्पेशली युनिक फर्निचरला नक्की विजिट करा जिरवतो नॅचरल गरम होत जातो एवढं तुम्हाला रिझल्ट मिळतो सकाळी आंघोळ केल्यानंतर लावा संध्याकाळी झोपताना तुम्हाला घरी असतात सदैव धडपडत असणारे गावातील महिला जवळ या स्टेजवरती 40-50 तरी येऊन ते करतील असं तो आमचा एक कार्यक्रम कारण त्या दिवशी महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम एक दिवस आपण या व्यासपीठावर देत असतो कारण ग्रामीण भागातील महिलांना कधीही व्यासपीठ दिलं नव्हतं त्या महिलांचाच कार्यक्रम कार्यक्रम झाले संस्कृती कार्यक्रम झाला पण त्यामध्ये दोन अवेलेबल आहे 350 मध्ये एक अवेलेबल आहे एकच रेट आहे नक्की विजिट करा इथे बरेचसे अवेलेबल आहे ॲज वेल अस होलसेल मध्ये सुद्धा भरपूर काही अवेलेबल आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा आलेली आहे नाविन्या एंटरप्राइजच्या स्टॉलला येस आणि यावेळेला तुम्ही घेऊन आलेली आहे स्पेशली ऑफर तुमच्या सगळ्यांसाठी परफ्यूमची ऑफर आहे 3 वर 1 फ्री तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम्स दाखवते रोल ऑन आहे हे रोल ऑनचा एक आहे कस्तुरी चंदन स्पेशली किचन वाला एक आहे सो बरी तिथे व्हरायटी यांच्या स्टॉलला T09 या स्टॉलला नाविन्य एंटरप्राइजच्या स्टॉलला छान अशी व्हरायटी अवेलेबल आहे नक्की विजिट करा T09 स्टॉलला आणि नक्की भेटा कोल्हापूरची गुळ पावडर आहे जिला लेमन जिंजरचा फ्लेवर आहे ज्यामुळे ॲसिडिटी रिमूव्ह होऊ शकते प्रयत्न केला तर नक्की होऊ शकते किंवा आपण म्हणतो की चहाला वेगळा एक आपण ज्याला चहा प्यायची आवड आहे पण नको आहे आणि त्यावेळेला तर व्यक्ती चहा सारखं फ्लेवर म्हणून पिऊ शकते नंतर हर्ब स्पाईस म्हणून आहे गुळाच्या पावडरला हर्ब स्पाईसचा स्पेस म्हणजे फ्रॅग्रन्स आहे फ्लेवर आहे ज्याच्यामध्ये बेल तुळस लवंग मिरी दालचिनी याचे फ्लेवर्स घातलेले आहेत सर्दी खोकला तापासाठी अतिशय उत्तम जसं हे ॲसिडिटी रिमूव्हर आहे तसं हे सर्दी खोकला तापावरती अतिशय उत्तम दिवाळीनंतर किंवा आता थंडीच्या सीझनमध्ये आपण सर्दी खोकल्यावरती जर ही पावडर गरम पाण्याबरोबर जर घेतली तर मला वाटतं नक्कीच घसा नॉर्मल व्हायला मदत होऊ शकते तसंच नारळ पाणी लिंबू सरबत चहा कॉफी हे आपल्याकडे आहेच आणि सुकी मासळीचा बाजार आणि त्याचा स्टॉल नसणार असं होणारच नाही सो घरी नेवाला सुकी मासळी आगरी महोत्सवाचं जेवाची असं छान असं लिहिलेलं आहे इथे सो ताईची आपण आता सुकी मासळी बघूया येस काय गं ताई सुकी मासळी अवेलेबल आहे सगळी कशाला टाकू हा खूप असा छान असा मस्त वास होत आहे मला तर बाबा जाम फ्रेंड सुकी मासे आवडतात हा तुम्ही पण नक्की या इथे आय मच्छी कशी दिली तू सांग मी सांगते माझ्या सबस्क्रायबरला ही 500 रुपयाला आहे मच्छी आणि ही 200ला आहे ही अख्खी जवला 200ला आहे
ही पण 200 ला पाटी मोठे आहे ना हां ही 500 ला ही 500 ला अवेलेबल माल चांगला आहे हां माल चांगला आहे खूप सारे आहे अवेलेबल खूप सारे सुक्या माशांचे स्टॉल इथे अवेलेबल आहेत सो नक्की विजिट करा सगळ्या ताईंकडनं घ्या गिराईक येऊन दे गिराईक येऊन दे तुझा बिझनेस होऊन दे मोठा झिरो एक्स स्टॉलला मी आलेली आहे माय फ्रेंड्स ट्रेक अँड ॲक्वेरियम हे शॉप आहे पेट हॉस्टेल ट्रेनिंग सेंटर सुद्धा आहे इथे पेट लॉजिंग डॉग ट्रेनिंग पेट बार कॅट ट्रेनिंग बरंच काही इथे अवेलेबल आहे पॉलिंग डॉग आणि पेट ट्रेनिंग अवेलेबल आहे कोणतेही तीन पॅकेट फक्त 100 रुपयामध्ये यातलं कुठलंही तीन पॅकेट 100 मध्ये वा सही आहे फ्रेंड्स ऑफर आहे ही आगरी महोत्सवामध्ये 12 ते 19 एक्झिबिशन आहे तर या स्टॉलला नक्की भेट द्या साई एंटरप्राइज म्हणून आहे साई कसे आहेत पॅकेट तुमच्याकडे 60 लाख 1 द्या काय नाव आहे स्टॉलचं नाव काय पुण्याचे सरस्वती पुण्यावरून आलेल्या आहेत तर नक्की भेट द्या 60 रुपीजला हे पॅकेट्स आहेत ना ताई केळ्याचे चिप्स आहेत ना हा 60 रुपीजला पॅकेट्स आहेत छान असा स्टॉल आहे ताई कसलं स्टॉल आहे तुमचा पापड कसं आहे पापडचे पॅकेट 60 ला 100 ला 2 60 ला 1 आणि 100 ला 2 असे आहे त्यांच्याकडे जयपुरी मुखवास आहे इथे अजून एक शॉप खरवस अवेलेबल आहे आगरी महोत्सवामध्ये याला नक्की भेट द्या स्टॉल नंबर B50 फूड शिकणी बिस्किट सोया बिस्किट आहे स्टॉल नंबर C03 ला विजिट करा खूप छान अशा नेम प्लेट्स आहेत इथे अवेलेबल नक्की विजिट करा काय आहे हिरेन गोगरी वर्धमान आर्ट शॉप कुठल्या साड्या आहेत दादा भागलपूर वरून आलेले आहे C10 नंबर स्टॉल आहे खूप छान असे आहे संतोष संते यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते काय बँगल्स की प्राइस 100 रुपीज में एक पूरा ये सेट पूरा सेट है अच्छा वाव लुक एट दिस फ्रेंड्स सो तुम्हाला हे ब्युटिफुल असे बँगल्स 100 रुपीजला पूर्ण सेट मिळेल आणि इथे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे इथे डिझाईन्स आणि कलर्स पण अवेलेबल आहेत D08 हा स्टॉलचा नंबर आहे इथे मस्तपैकी मसाले अवेलेबल आहेत तर तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचे मसाले आहेत ते मी तुम्हाला दाखवते हा आहे गोडा मसाला काय दादा हा ह्याची प्राइस काय 100 ग्रॅमचे 60 रुपये तशा पॅकेट्समध्ये पण अवेलेबल आहेत फ्रेंड्स सो तुम्ही इथे बघू शकता येस गरम मसाला आहे हा आहे गरम मसाला स्पेशल मालवणी मसाला डंकीवर बनवलेला असतो तेलावर बाजून अरे वा बघा सो इथे आगरी महोत्सवाला तुम्ही आला तर तुम्हाला हा मसाला नक्की घ्यायला आवडेल सो हा मालवणी मसाला जो आहे तो आहे आगरी मसाला स्पेशली
हा सुद्धा एक स्पेशली आगरी मसाला. सो भरपूर अशा व्हरायटीज इथे मसाल्यांच्या अवेलेबल आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. सो नक्की विजिट करा D08 ला. सो D10च्या स्टॉलला दागिन्यांची खूप सारी व्हरायटीज अवेलेबल आहेत. मंगळसूत्राच्या तर खूप छान छान असे अवेलेबल आहेत डिझाईन्स. सो त्यांचा तुम्हाला मी बॅनर दाखवते, श्री साई गणेश ज्वेलरी. इथे आगरी पद्धतीने ज्वेलरी बनवून मिळेल, होम डिलिव्हरी केली जाईल. आणि मेन तर त्यांचा त्यांनी दिलेला आहे मोबाईल नंबर. सो आफ्टर एक्झिबिशनसुद्धा हे ह्या ताईनं कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. D11च्या स्टॉलला वाव, खूप डेकोरेटिव्ह आयटम्स असे सुंदर सुंदर असे छान छान अवेलेबल आहेत. एक मिनिट हा दादा घेते. वा हे फोल्डिंग आहे हे वाला. अरे वा, अच्छा हे सगळं काढून हे नेऊ शकता. सो हे पूर्णपणे फोल्डिंग आहे. ह्याची काय प्राइस आहे दादा? 1200. ओके, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल नंतर आफ्टर एक्झिबिशन तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर. सो पूजा आर्ट्समध्ये MV वाघ आणि BR वाघ यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. डोंबलीला विष्णूनगरमध्ये आहे हे अवेलेबल शॉप्स. आणि 1.5 फुटापासून 10 फुटापर्यंत कुठल्या पण साईजमध्ये आम्ही बनवू शकतो, अवेलेबल आहे. वा वा, खूप सुंदर आहे. सो येस, नक्की कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही जर मेन्शन केला असेल तर नक्की विजिट करा आणि दादांना कॉन्टॅक्ट करा. 2500. थँक्यू मॅडम. हे काहीची काय प्राईस फक्त म्हणाला? 14500 हे अवेलेबल आहे. ओके, सगळं फोल्डिंग आहे. थँक्यू. सो E02 नेल आर्टच्या स्टॉलला खूप सुंदर अशी ऑफर आहे. येस, काय ऑफर आहे? हाय, माय नेम इज तुझ्या अय्यर. आपल्याकडे ॲक्च्युली नेल आर्टचं सगळं बघितलं जातं किंवा केलं जातं. आपल्याकडे नेल आर्टचं जेल एक्सटेन्शन आहे, टेम्पररी एक्सटेन्शन आपण यूज करतो. और आपण नॉर्मल जेल नेल पॉलिश वगैरे अप्लाय करतो, ते प्रॉपरली डिझाईन आपण नॅचरल नेल्सला पण अप्लाय करू शकतो. अँड वन मोर इज की आपण कोर्स पण प्रोव्हाइड करतो. आपण बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे आपला. आपल्या बुटीकमध्येच आपण क्लासेस घेतो. हां, डोंबिवली ईस्टला आमचं बुटीक आहे, पाथर्ली रोड म्हणून आहे, तिकडे आहे. देन फर्स्ट वन इज जेल नेल पॉलिश. ते मीन्स नॅचरल रेट्सवर करू शकतो. त्याचं प्राईस आहे 600 रुपीज. देन आपण सेकंड इज टेम्पररी एक्सटेन्शन, म्हणजे आपण हार्डली 1 मंथसाठी आपण यूज करू शकतो ते एक्सटेन्शन. त्याचं प्राईस सुद्धा 800 आपण देतो. थर्ड वन इज जेल एक्सटेन्शन, सेम त्याचं पण आहे 1400. आणि आपण जे क्लास प्रोव्हाइड करतो तुम्ही, म्हणजे जसं तुम्हाला अवेलेबल व्हाल, तुम्ही ज्या ज्या टाईम पिरियडमध्ये आपण क्लास प्रोव्हाइड करतो, बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये विथ सर्टिफिकेट. सो नेलवशी ही जी ऑफर आहे ती पुन्हा एकदा बघा फ्रेंड्स. आणि मेन तर तुमचं इंस्टाग्रामला पेज आहे तर तिथेसुद्धा नक्की फॉलोअप करा त्यांना. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांनी दिलेला आहे. सो जसं त्यांनी सांगितलं की तुमचे क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत, तर नक्की या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि डेफिनेटली एक्झिबिशनला विजिट करा. E02 स्टॉलला नक्की विजिट करा. अँकीमध्ये असलेली सगळ्यात फेमस अशी पै फ्रेंड्स लायब्ररी, त्यांचासुद्धा इथे स्टॉल आहे. आपण आता लवकरच बघूया. छान छान अशी पुस्तकं इथे अवेलेबल आहेत. मी स्वतः पै फ्रेंड्स लायब्ररीची मेंबर आहे. सो तुम्हाला एक वॉक थ्रू करते. खूप छान अशी पुस्तकं पै फ्रेंड्स लायब्ररीला नेहमी अवेलेबल असतात. सो स्वामी समर्थ कॅटर्सच्या स्टॉलला वडापाव मिसळ पाव अवेलेबल आहे. सो श्री साई चायनीज फास्ट फूड रेस्टॉरंटला इथे खूप सारं फास्ट फूड असं छान असं अवेलेबल आहे. नॉनव्हेजचे सुद्धा स्टॉल अवेलेबल आहेत फ्रेंड्स. सो येस, हा हे महालक्ष्मी फूड कॉर्नरचा स्टॉल, जिथे राईस, फ्राईड, पिझ्झा, बर्गर, दाबेली छान असे अवेलेबल आहे फ्रेंड्स. वा वा, काय ताई अवेलेबल तुझ्या स्टॉलला? काय अवेलेबल आहे? मटन आहे, चिकन आहे, शेतकरी मटन, शेतकरी चिकन, मालवणी मटन, मालवणी चिकन, मटन फ्राय, चिकन फ्राय, मसाला भात, कोंबडी वडा, चपाती, भाकरी, भाकरी, तांदळाची भाकरी,
चार आयटम. सो ताई ने त्याचा रेट पण दिलेला आहे. रसा लाल रसा. वा वा, तो पण अवेलेबल आहे का? क्या बात आहे. सो तांबडा रसा, पांढरा रसा आणि सोलकढी अवेलेबल आहे. हॉटेल जायका फूड पॉइंटला व्हिजिट करा. ते छान असं काय बनतंय? चिकन रोल, चिकन रोल, चिकन मुगलाई पराठा. वा वा वा. फ्रेंड्स, तोंडाला पाणी सुटणार आहे तुमच्या माझा ब्लॉग पाहून. धावत या आणि मयुरेशी खमंग मेजवानी ट्राय करा. अशराज खाना वेळा अग्री पद्धतीचं घरगुती जेवण मिळतं. नांदिवली रोडला अवेलेबल आहे. सो इथे काय अवेलेबल आहे यांच्या स्टॉलला? काय आहे ताई? कोलंबी. ओ वा, कोलंबीचा रस्सा मस्तपैकी झणझणीत असा अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे इथे फ्राय फिश सुद्धा आहेत. ओ, इथे मटण अवेलेबल आहे. वा वा, सुंदर. सो आफ्टर एक्झिबिशन सुद्धा तुम्ही ताई घेता ना ऑर्डर? येस. सो नक्की कॉल करा यशराज खाना वेळा. थँक्यू. सो इथे पारी कबाब, चिकन 65, चिकन लॉलीपॉप, यश खानावळ, पुन्हा एकदा मालवणी कोकणी इथे जेवण मिळेल. रत्नागिरीवरून आलेले आहे. शॉवरमाचे फ्रेंड्स, इथे बरेच तुम्हाला स्टॉल्स अवेलेबल मिळतील. खूप सारी व्हरायटी इथे आहे. रत्नागिरीचे. येस, तुम्ही रत्नागिरीवरून आला? वाव, हे नॉनव्हेज प्रेमींसाठी खूप अशी चंगळ आहे. सो हा आहे साई एकवीरा आई आगरी कोळी स्पेशालिस्टचा स्टॉल. आगरी कोळी पद्धतीचे रुचकर आणि चविष्ट असे जेवण मिळेल. येस, नक्की या फ्रेंड्स, नक्की व्हिजिट करा. वाव, मस्त असे फिश आहे तिथे अवेलेबल. हो, दुस आगरी स्वादच्या स्टॉलला LBS मार्ग भांडू करून आलेला आहात ना तुम्ही? वा वा, इथे मस्तपैकी फिश अवेलेबल आहे फ्रेंड्स. मी आता बुधवारी येऊया आई आपण हे सगळं छान टेस्ट करायला. सॉरी फ्रेंड्स, मी आज मंडे आहे तर काही खाऊ नाही शकत, पण बुधवारी मी नक्की व्हिजिट करणार आहे. सो इंस्टाग्राम चॅनलला माझ्या व्हिजिट करा, खूप छान छान अशा रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्या फूड पॉईंटला मी आता आलेली आहे. सो इथे तुम्हाला दाबेली आणि बरेचसे चायनीज आयटम्स इथे पाहायला मिळतील. की मॉकटेल इथे अवेलेबल आहे फ्रेंड्स. तो आय लव पांजा स्टॉलला मी आलेली आहे. येस, किनाऱ्याच्या स्टॉलला काय अवेलेबल आहे असं छानपैकी? काय अवेलेबल आहे कोकण किनाऱ्याच्या स्टॉलला? चिकन आहे, मटण आहे, कलेजी आहे, वा 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 वा. फ्रेंड्स, नक्की व्हिजिट करा. ताईन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. बोला, उद्या भेटेल तुम्हाला तांबडा रसा, पांढरा रसा उद्या सर्व भेटेल. येस, नक्कीच. वाव, फ्राय फिश पण आहेत फ्रेंड्स. हल्ली तुम्ही माझ्या चॅनलला नॉनव्हेजचे खूप सारे पदार्थ पाहताय, पण जर तुम्हाला असा छान असा आस्वाद घ्यायचा असेल तर कोकण किनाऱ्याला व्हिजिट करा. अक्षया चायनीज सेंटरमध्ये बरेच सारे चायनीजचे प्रकार इथे अवेलेबल आहेत. अग्री महोत्सव स्टॉल क्रमांक 7 व्हिजिट करा. इथे शॉवरमा सुद्धा मिळतो. ते आहे शरद कुल्फी भांडारच्या स्टॉलला. अब दिल्ली से आए हो? ओके, सो यहाँ पे क्या अवेलेबल आहे? कुल्फी अवेलेबल आहे. ओके, वा, मराठवाड्याचा फेमस कंदी पेढा आणि स्पेशल कुंदा यांच्या स्टॉलला अवेलेबल आहे. एकदा खाल तर परत याल, नक्की या फ्रेंड्स. नोंदणी कक्ष हा माझा सगळ्यात आवडता असतो. सो मी आता छानपैकी इथे अभिप्राय देणार आहे. फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये मी खूप सुंदर असा आगरी महोत्सवाचा पूर्णपणे ब्लॉग आणि सगळे स्टॉल्स कवर केलेले आहेत. आय एम शुअर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की आवडेल. स्पेशली नॉनव्हेज प्रेमी जर तुम्ही असाल तर इथे खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि ऑफकोर्स चॅट कॉर्नरसुद्धा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सुकी मासळीचा खूप छान असा स्टॉल अवेलेबल होता. गेल्या गेल्या खूप असा सुकी मासळीचा घम घमाट सुटलेला होता. बाकीचे जे स्टॉल्स अवेलेबल आहेत तर नक्की या, नक्की व्हिजिट करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः इथे येणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टॉल काय आहे ते कळणार नाही. ज्वेलरीचे सुद्धा खूप युनिक स्टॉल्स अवेलेबल आहेत. फर्निचरचे स्टॉल अवेलेबल आहे. नेल आर्टचा स्पेशली खूप छान असा स्टॉल अवेलेबल आहे. डिटेल्ससुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर असे छान छान स्टॉल तुम्हाला जर पाहिजे असतील तर माझं चॅनल यशस्वी ब्लॉग
ब्लॉगरला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, चॅनल चॅनेल फ्रेंड्सपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा, आणि तुझे आई बाबा पर्यावरण आणि ॲनिमलची स्पेशली खूप सारी काळजी घ्या. थँक्यू, बाय बाय.